आयुष्यात चढ उतारांचे असणे फार गरजेचे आहे, कारण ECG मध्ये सुद्धा सरळ रेषेचा अर्थ मृत्यू असा असतो, असे म्हणणे आहे एक महान भारतीय उद्योजक पद्मभूषण पद्मविभूषण श्री रतन टाटा यांचे, ज्यांनी आपल्या देशासाठी आणि देशातील लोकांच्या हितासाठी आपल्या नीतिमूल्यांना प्राणापलीकडे जपत टाटा ग्रुपला आपल्या मेहनतीने मोठे केले। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण रतन टाटा यांच्या जीवन प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 बॉम्बे म्हणजेच आजच्या मुंबईमध्ये एका पारसी परिवारात झाला। त्यांच्या वडिलांचे नाव नवल टाटा होते आणि आईचे नाव सोनू टाटा होते। रतन टाटा यांचे सुरुवातीचे शिक्षण कॅथेड्रल अँड जॉन केनन स्कूल मुंबई आणि बिशप कॉटन स्कूल शिमला येथे झाले। 1948 जेव्हा रतन टाटा 10 वर्षांचे होते तेव्हा त्यांच्या आई वडिलांचा घटस्फोट झाला। या कारणाने रतन टाटा यांची देखभाल त्यांच्या आजीने केली। त्यांचे आर्किटेक्ट होण्याचे स्वप्न होते, त्यामुळे ते आपल्या पुढील शिक्षणासाठी अमेरिकेतील कॉर्नेल युनिव्हर्सिटीमध्ये गेले। रतन टाटा हे खूप लाजाळू स्वभावाचे होते, आपल्या टाटा या आडनावास न वापरता स्वतःच्या हिमतीवरती शिक्षण घ्यायच्या जिद्दीने ते अमेरिकेस गेले। आपले शिक्षण संपेपर्यंत त्यांनी हॉटेलमध्ये भांडी घासण्यापासून ते अगदी क्लार्कपर्यंत कितीतरी छोटी मोठी कामे केली। 1959 त्यांना बॅचलर इन आर्किटेक्ट ही डिग्री मिळाली। 1961 त्यांनी टाटा ग्रुपमध्ये आपले करिअर टाटा स्टीलच्या शॉप फ्लोअरमध्ये काम करण्यापासून सुरू केले। टाटा यांच्या परंपरेनुसार 1970 ते टाटा ग्रुपमधील वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम करत राहिले। 1970 त्यांना मॅनेजमेंटमध्ये प्रमोट करण्यात आले। 1971 रतन टाटा यांना टाटा ग्रुपमधील तोट्यामध्ये चाललेली नेल्को कंपनी जी की TV आणि रेडिओ बनवत होती त्याची जबाबदारी देण्यात आली। पुढील 3 वर्षांमध्ये रतन टाटा यांनी या कंपनीला उभे केले आणि नेल्कोच्या मार्केट शेअरला 2% 20% वाढवले। परंतु देशामध्ये लागू झालेली आणीबाणी आणि त्यानंतर आलेल्या आर्थिक मंदीमुळे नेल्को कंपनीला बंद करावे लागले। हे रतन टाटा यांच्या आयुष्यात आलेले सर्वात मोठे अपयश होते। 1975 रतन टाटा यांनी हार्वर्ड युनिव्हर्सिटीमधून MBA शिक्षण पूर्ण केले। 1977 रतन टाटा यांना टाटा ग्रुपच्या एक्सप्रेस मिल या कंपनीची जबाबदारी देण्यात आली जी की बंद होण्याच्या मार्गावरती होती। रतन टाटा यांनी या कंपनीला पुन्हा उभे करण्यासाठी मॅनेजमेंट समोर कंपनीमध्ये 50 लाख रुपयांची इन्व्हेस्टमेंट करण्याचा प्रस्ताव ठेवला, परंतु मॅनेजमेंटने हा प्रस्ताव नाकारला, त्यामुळे लवकरच या कंपनीवर सुद्धा बंद होण्याची वेळ आली। रतन टाटा जीवनात दुसऱ्यांदा अयशस्वी झाले होते, परंतु यामधून रतन टाटांना खूप काही शिकायला मिळाले। 1981 रतन टाटा यांना टाटा इंडस्ट्रीचे अध्यक्ष बनविण्यात आले। 1981 JRD टाटा यांनी रतन टाटा यांना टाटा ग्रुपचे चेअरमन बनवले। यानंतर टाटा ग्रुप अतिशय वेगाने वाढू लागला। टाटा सुरुवातीपासूनच व्यावसायिक आणि प्रवासी वाहने बनवत होती, परंतु सामान्य भारतीयांचे कारचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी रतन टाटा यांनी 30 डिसेंबर 1998 पूर्णपणे भारतात बनविलेली लक्झरी कार इंडिका सर्वांसमोर आणली। रतन टाटा यांचे हे ड्रीम प्रोजेक्ट होते आणि ते पूर्ण करण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली होती, पण ॲटो अनालिस्टनी या कारवरती खूप टीका केली, ज्याचा परिणाम टाटा यांच्या टाटा इंडिका या कारवरती झाला। टाटा इंडिकाला मार्केटमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला नाही आणि एका वर्षाभरातच टाटा इंडिका फ्लॉप झाली, ज्यामुळे टाटा मोटर्सचे खूप नुकसान झाले। यानंतर रतन टाटा यांना आपल्या निर्णयामुळे खूप ठिकाणांना सामोरे जावे लागले। तेव्हा काही जवळच्या व्यक्तींनी रतन टाटांना इंडिकामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी आपली कार कंपनी विकण्याचा सल्ला दिला। ही कार बाजारात आणण्याचा निर्णय हा स्वतः रतन टाटा यांचा होता आणि ज्यामुळे नुकसानही झाले होते, त्यामुळे रतन टाटा यांना हा सल्ला योग्य वाटला। ते आपल्या पार्टनर्ससोबत कार कंपनी विकण्याचा प्रस्ताव घेऊन फोर्ड कंपनीकडे गेले। फोर्ड कंपनीसोबत रतन टाटा आणि त्यांच्या पार्टनर्सची मीटिंग तब्बल 3 तास चालली। फोर्ड कंपनीचे चेअरमन बिल फोर्ड यांचा रतन टाटा यांच्यासोबतचा व्यवहार अतिशय उद्धट असा होता। बोलता बोलता बिल फोर्ड रतन टाटांना म्हणाले, जर तुम्हाला कार बनवायला येत नव्हत्या तर तुम्ही या व्यवसायात इतके पैसे का गुंतविले? आम्हीही तुमची कंपनी विकत घेऊन तुमच्यावर उपकार करत आहोत। हे बोलणे रतन टाटा यांच्या मनाला खूप लागले। रतन टाटा फोर्ड कंपनीसोबतचा व्यवहार मोडून त्या रात्रीच आपल्या पार्टनर्सना घेऊन मागे आले। पूर्ण प्रवासात रतन टाटा हे बिल फोर्डच्या बोलण्याचा विचार करत होते। बिल फोर्डने केलेला अपमान त्यांना सतत टोचत होता। आता त्यांना यशस्वी होऊन बिल फोर्डला उत्तर द्यायचे होते। भारतात परत आल्यानंतर रतन टाटांनी आपले पूर्ण लक्ष टाटा मोटर्समध्ये घालण्यास सुरुवात केली।
खूप वर्ष रिसर्च केला, मेहनत केली आणि आपले सर्वस्वपणाला लावून इंडिकाचे दुसरे व्हर्जन इंडिका V2 सर्वांसमोर लॉन्च केले. काही वर्षातच अडखळत असलेल्या रतन टाटा यांच्या कार बिझनेसने वेग घेतला आणि चांगला नफा मिळवू लागला. दुसरीकडे फोर्ड कंपनी, जॅग्वार आणि लँड रोवर या कारमुळे खूप तोट्यात आली होती आणि 2008 तर कंपनी दिवाळखोर झाली. त्यावेळी रतन टाटा यांनी फोर्ड कंपनीसमोर त्यांच्या लक्झरी कार जॅग्वार आणि लँड रोवर यांना विकत घेण्याचा प्रस्ताव ठेवला, ज्याचा बिल फोर्ड यांनी हसत हसत स्वीकार केला. बिल फोर्ड सुद्धा अगदी त्याचप्रमाणे आपल्या पार्टनरसोबत टाटा कंपनीच्या मुख्यालयात आले, जसे कधी कळी रतन टाटा बिल फोर्ड यांना भेटण्यास त्यांच्या मुख्यालयात गेले होते. रतन टाटा यांनी जॅग्वार आणि लँड रोवर ब्रँडला $2.3 बिलियन फोर्ड कंपनीकडून विकत घेतले. बिल फोर्ड यांनी मीटिंगमध्ये सुद्धा तीच गोष्ट बोलली जी रतन टाटा यांना ते पहिल्या मीटिंगमध्ये बोलले होते, परंतु यावेळी ती थोडी सकारात्मक होती. बिल फोर्ड रतन टाटांना म्हणाले, तुम्ही आमची कंपनी खरेदी करून आमच्यावरती खूप मोठे उपकार करत आहात. आज जॅग्वार आणि लँड रोवर ह्या दोन्ही टाटा समूहाचा हिस्सा आहेत आणि बाजारात टाटा कंपनीला चांगला नफा मिळवून देत आहेत. रतन टाटा यांनी जर मनात आणले असते तर बिल फोर्डला त्यांनी त्याच मीटिंगमध्ये उलट उत्तर दिले असते, परंतु रतन टाटा आपल्या यशाने हवेत गेले नव्हते. त्यांचे पाय अजूनही जमिनीवरतीच होते आणि हाच तो महत्त्वाचा गुण आहे जो एक यशस्वी आणि महान माणसामधील फरक दर्शवितो. जॅग्वार आणि लँड रोवर यासारखेच रतन टाटांनी कितीतरी अन्य कंपन्यांना खरेदी केले. सन 2000 टाटांनी कॅनडामधील टी बॅग्स इन्व्हेंटर कंपनी टेटलीला खरेदी केले आणि जगातील सर्वात मोठी टी बॅग्स बनवणारी कंपनी बनली. कोणत्याही भारतीय कंपनीचा फॉरेन कंपनीला टेक ओव्हर करणारा हा सर्वात मोठा व्यवहार ठरला. 2004 साऊथ कोरियामधील डेऊ कमर्शियल व्हेइकल यास रतन टाटांनी खरेदी केले, ज्याचे नाव नंतर टाटा डेऊ कमर्शियल व्हेइकल्स असे ठेवण्यात आले. 2007 रतन टाटांनी लंडनमधील कोरस ग्रुपला विकत घेतले, जी एक स्टील कंपनी होती. यानंतर त्याचे नाव बदलून टाटा स्टील युरोप असे ठेवण्यात आले. 2008 स्कूटरवरून फिरणाऱ्या सामान्य माणसाचे स्वतःची कार असावी हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी रतन टाटांनी 1,00,000 रुपयांमध्ये मिळणारी टाटा नॅनो ही कार बनविली. सुरुवातीला या कारला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला, परंतु नंतर एक चीप कार अशी या कारची ओळख बनली, ज्यामुळे टाटा नॅनो फ्लॉप झाली. भविष्यातील इंटरनेटची ताकद ओळखून रतन टाटांनी खूप साऱ्या ऑनलाईन पोर्टल्समध्येही गुंतवणूक केली, जसे की ओला कॅब्स, पेटीएम, शाओमी, स्नॅपडील, जिवामे, कॅश करो, फर्स्ट क्राय, लेन्सकार्ट, कार देखो, कॅजुंगा, ब्लू स्टोन, अर्बन लॅडर, एक्सेट्रा एक्सेट्रा. 28 डिसेंबर 2012 वयाच्या 75व्या वर्षी रतन टाटांनी टाटा ग्रुपच्या चेअरमन पदाचा राजीनामा दिला आणि सायरस मिस्त्रींना कंपनीचा नवीन चेअरमन बनवण्यात आले. नंतर रतन टाटांनी सायरस मिस्त्रींना चेअरमन पदावरून काढून टाकले, त्यामुळे त्यांच्यावरती हुकूमशहा असल्याचा आरोप देखील झाला, जो की चुकीचा होता. या गोष्टीवरती आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करू. रतन टाटा आयुष्यभर अविवाहित राहिले. त्यांचे पुस्तक आणि प्राण्यांवरती खूप प्रेम आहे. ते आपल्या 2 कुत्र्यांसोबत कुलाबा येथील फ्लॅटमध्ये राहतात. रतन टाटांनी नीतीमूल्य जपत आपल्या 21 वर्षाच्या करिअरमध्ये टाटा कंपनीचा रेव्हेन्यू 40% आणि नफा 50% वाढविला. आज टाटा ग्रुपच्या 100 पेक्षा जास्त कंपन्या आहेत, ज्या 150 देशांमध्ये चालवल्या जातात आणि ज्यामध्ये 7,00,000 पेक्षा जास्त लोक काम करतात. देशाप्रती असलेले कर्तव्य आणि देशावरील प्रेमामुळे टाटा ग्रुप आपल्या कमाईतील 66% हिस्सा देशाला मदत म्हणून दान करतात. रतन टाटांना खूप साऱ्या पुरस्कारांनी सन्मानित केलेले आहे, परंतु सन 2000 पद्मभूषण आणि 2008 भारतातील दुसरा मोठा पुरस्कार पद्मविभूषणनी त्यांना सन्मानित करण्यात आले. मित्रांनो, ही आहे रतन टाटा यांची जीवनकथा. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, तुमची मते कमेंट करा, तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपला चॅनल यशोगाथाला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.